तर आता बातमी सातारा जिल्हा परिषद निवडणुकीच्या काल झालेल्या निवडणुकीदरम्यान साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांच्या ताफ्यावर दगडफेक करण्यात आली. त्यामुळे सातारा आणि मेढा या ठिकाणी रात्री बराच वेळ तणाव होता. तर काल जिल्हा परिषद पंचायत समिती मतदानादरम्यान साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले हे जावळी तालुक्यातील खर्शी या ठिकाणी गेले होते. तर त्या ठिकाणी राष्ट्रवादीचे उमेदवार वसंत मानकुमरे आणि त्यांच्या पत्नी यांना धक्काबुक्की केली असा आरोप वसंत मानकुमरे यांनी केला आणि यामुळे चिडलेल्या जमावाने खासदार उदयनराजे भोसले यांच्या ताफ्यावर दगडफेक केल्याचं त्यांचं म्हणणं आहे. तर खासदार उदयनराजे भोसले यांनी साताऱ्यामध्ये पोलीस प्रमुखांची भेट घेऊन कारवाईची मागणी सुद्धा केली आणि या घटनेत त्यांचे बंधू आमदार शिवेंद्रराजे भोसले यांचाच हात असल्याचा आरोप उदयनराजे यांनी यावेळी केला. मी काय बांगड्या भरल्या नाही. मी काय बांगड्या भरल्या नाही पण मात्र या संपूर्ण घटनेकडं आपण माझी तुम्हाला सर्वांना शपथ आहे. त्या घटनेकडं आपण एक वेगळ्या अँगलने बघितलं पाहिजे. मी म्हणू शकतो किंवा कोणाला ते हळूच काळात सांगू शकतो की जावा आणि काय करायचं ते करा. मिळणार काय? त्या लोकांनी जर शेण खाल्लं तर आपण शेण खायचं का? पोलीस डिपार्टमेंट यांच्या माध्यमातून जे काय कारवाई करेल त्याच्यावरती माझा विश्वास आहे. हा प्रकार एकतर अतिशय निंदनीय आहे. स्वतः खासदार असून असा प्रकार करणं ही म्हणजे चुकीचं आहे. त्यांची ही सवय आहे हे आपल्याला सातारकरांना पहिल्यापासून माहिती आहे. निवडणूक म्हटलं की शेवटच्या दिवशी काहीतरी असले प्रकार घडवायचे हे त्यांच्या पहिल्यापासून जे टॅक्टिक्स आहेत हे सातारकरांनी अनेक वेळेला बघितले. नगरपालिका असू दे, विधानसभा असू दे, मागं हे त्यांनी प्रकार अनेक वेळेला केले ते आपण सगळ्यांनी बघितले. तशी कायदेशीर त्यांची तक्रार त्यांची प्रक्रिया सुरू आहे. त्यामध्ये आमचे बॉडीगार्ड वगैरे येत होते. नंतर पोलीस इमिजिएटली पोहोचले होते. त्यांनी सिच्युएशन कंट्रोल केलं आणि जी काय त्यांची कायदेशीर तक्रार असेल त्याप्रमाणे आम्ही कठोर कारवाई करू.